किती मृग जळे पाप पुण्य जणू एकच प्याले पाप पुण्य जणू एकच प्याले माणूस कीचे रीते सोहळे माणूस कीचे रीते सोहळे क्षितिजावरती जाईवे सही मर्म बंधातरी मोहम्मद भाई आता तुझ्याकडे जे असेल ते देऊन टाक ना. मी आल्यानंतर मग मी बाकीच्या पैशाची सोय करतो. अरे भाई यार हा मोहम्मद मालाबाल असता तर तुम्हाला इन्व्हेस्ट कशाला करू दिला असता. अरे फोकट मध्ये तुम्हाला पार्टनर केला असतो ना. आपलं काम झालं ना. प्रभाकर भाई नाही ते बँकेचे मॅनेजर आले नव्हते. त्यांची काहीतरी ब्रँच मीटिंग होती त्यामुळे. प्रभाकर भाई असं झालं तर कैसे चलेगा. चलो तुम्हाला गावात दाखवतो. मौके पे ऐसी चीज मिलेगी नाही. खूप लोकांचा जीव आहे त्याच्यावर पण मालकची आपली जान पहचान आहे म्हणून थांबून ठेवलाय त्याला. मोहम्मद भाई मला हे सगळं कळतंय पण मी काय म्हणतो आपण तुझ्या जुन्या जागेतच बिझनेस सुरू करूया ना. नाही म्हणजे एकदा का आपला बिझनेस रन करू लागला की कर दे ना छोटी बात. प्रभाकर भाई बड़ा सोचो बड़ा. मोहम्मद भाई एकदम फसलोय मी तो. तोबा तोबा तुम्ही मेरे पर शक है. नाही नाही तसं नाही. प्रभाकर भाई खुदा से डरता हूं मैं. देखो प्रभाकर भाई मेरे बारे में किसी से भी पूछ लो फिर चाहे तो बिजनेस करो. प्रभाकर भाई क्या हुआ. नाही काही नाही. चलो निकलते. हो चला एक मिनिट. सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. चलो प्रभाकर भाई निकलते. काय मोहम्मद भाई मला बघून निघालात काय. कुछ भी तुम्हाला बघून का निघेल. मला ओळखलेलं दिसत नाही मोहम्मद भाई. मी सुहास सुहास दीक्षित आतिश मोरेचा मित्र. कोण आतिश मोरे. मी नाही पहचानता. सच. अरे सच आणि काय पण काय विचारता. मी काय झूट बोलतोय. उदासे डरते हो की नाही. काय चाललंय हे. लाज नाही वाटत तू याला विचारतोस की खुदा से डरते हो की नाही. तू घाबरतोस ना तुझ्या देवाला. मग असं तोंड वर करून माझ्या समोर यायला लाज नाही वाटत तुला.
आता बऱ्या बोलाने इथून निघायचं. निघ नाहीतर एक मिनिट प्रभाकरजी, मी तुमच्या समोर आणि ताई समोर कधीच येणार नव्हतो. खरंच आता ही जाणून बुजून आलेलो नाही आहे. तुमचं नशीब चांगलं म्हणून आता मी तुम्हाला इथे भेटलोय. माझं नशीब चांगलं? हो हो, एक वेळ एखाद्या अट्टल गुन्हेगाराशी ओळख वाढवा, पण या माणसाशी नको. हा तुम्हाला नक्की फसतो. तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये मला. मोहम्मद भाई चला. चलो सर. काही जणांना लाज वाटत नसती ना तरी सुद्धा आपण निर्लज्ज व्हायचं नाही. चला. प्रभाकरजी माझं ऐका ना. प्रभाकरजी अहो. आऊ, मला तुमच्याशी बोलायचंय. बोल ना. बोल. मी सगळ्यांना सांगतोय, इथे असणारे आणि इथे नसणारे सगळ्यांना, मला वृंदा सोबत लग्न करायचंय आणि मी करणारच. जर माझ्यामध्ये कोणी आलं आणि माझ्याकडून त्याचा अपमान झाला तर मला दोष देऊ नका. डोक्यावर पडलायस का? अहो तो मोठा झालाय, आता सगळं कळतंय त्याला. आणि त्याला जर काही कळू नये असं वाटत असेल ना तुला, तर आपण असं वागावं की त्याच्यापासून ते लपून ठेवायची वेळच येणार नाही. हॅलो. हा बोल ओम. अगं मामा कुठे? मगासपासून तिचा फोन लागत नाहीये. अरे ती मला तुम्हाला एक न्यूज द्यायची. कसली? पुढच्या आठवड्यात लग्न करतोय मी. काय? ओम तू लग्न करतोयस? ओम तू खूप गाय करतोयस. हो गाई करावी लागते, कारण आत्ताच वसंत अंकलना हार्ट अटॅक आलाय. स्वप्निता काय ग, काय झालं?
एकटीच काय बसली आहेस? अगं लक्ष कुठे आहे तुझं? अप्पा बाहेर वाट बघत आहेत तुझी. तू ताईंना बोलवायला गेली होतीस ना? काय झालंय स्वप्निता, काय घडलं? हे बघ, काही सिरियस असेल तर लपवू नकोस. काकू थोडी वैतागलेली वाटली ग, पडून आहे ती. ठीक आहे, मी बोलते सुषमाताईंशी. मम्मा, तुझं बालपण कसं होतं ग? माझ्या बालपणाचा विचार करतेस? नाही. मग सहज ग, सांग ना. काही नाही ग, साधं सरळ सोपं होतं. म्हणजे विशेष असं काही कधी घडलंच नाही. नाही म्हणायला आई थोडी लवकरच गेली. पण तुझ्या मावशीनं, वैशालीताईनं कधीच त्याचा त्रास जाणवू दिला नाही. तिची कमतरता कधीच जाणवू दिली नाही. ती लग्न करून गेली तेव्हा मी 20 वर्षांची होती. तेवढं 1 वर्ष जरा ओढाताणीचं गेलं, म्हणजे कॉलेज, घरचं काम. पण मग वर्षभरातच माझंही लग्न झालं आणि मग मी या इथे आले. तुमच्या भाषेत सांगायचं तर बोरिंग लाईफ सुरू झाली. आताचं लाईफ इंटरेस्टिंग आहे. म्हणजे? घरात रोज काही ना काही घडते, भांडणं होत आहेत, धूसफूस. हे सगळं जे चाललंय त्याला तू काय म्हणशील ग मम्मा? पुन्हा काही झालं का? तू ताईंच्या खोलीतून आलीस ना, तिथं काही घडलं का? काय झालंय स्वप्निता, काय घडलं? तू नको विचारूस. मी नाही सांगू शकत. काकूला मी शब्द दिलाय, मी कोणाला काहीही सांगणार नाही. हे बघ, काही सिरियस असेल तर लपवू नकोस. नको ना विचारूस. नाही विचार. अगं पण बाहेर अप्पा तुझी वाट बघतायत, त्यांना नाही जाऊन भेटणार? माझ्या चेहऱ्यावरून त्यांना जर अंदाज आला की घरी काहीतरी घडलंय, ते उगाच काळजी करत बसतील ग. आता तू अप्पांपासून तोंड लपवणार. पण मग तुला बघायला म्हणून अप्पा जेव्हा सुषमा त्यांच्या खोलीत जातील तेव्हा? उठ, जा भेट आधी त्यांना, सांग ताई झोपल्यात म्हणून. स्ट्रेंज आहे ना, काकूने पण मला हेच कारण सांगायला सांगितलं, मी झोपली आहे. मम्मा आपण जाऊन सांग ना मी झोपली आहे. मर्म बंधातली ठेवही. मम्मा आपण जाऊन सांग ना मी झोपली आहे. नाही, मी नाही खोटं बोलणार. मग मी जाऊन खोटं बोलू? काय ग स्वप्निता ताई, काय हो तुम्ही इथं? घे, अप्पांनी पाठवलं ना तुम्हाला? हा, ते मला म्हणले सुषमाताईंच्या खोलीत म्हणून, आणि आता इथं. स्वप्निता, ठीक आहे. काय झालं यांना? नाही काही झालेलं नाही. नलू मावशी, एक काम करा ना प्लीज. काय? तुम्ही ना सगळ्यांसाठी चहा ठेवा. टाकते.
स्वप्निता अप्पांशी बोलेपर्यंत ही तिथे जायला नको, नाहीतर नलू मावशी पटकन बोलेल ताई झोपलेली नाही म्हणून, आणि मग स्वप्निताची पंचायत होऊन बसेल. कशी वाटली गॅरेज साठी मोखीची जागा? जागा मोठीच आहे, आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे अगदी मोक्याच्या ठिकाणी सुद्धा आहे. पण मग तरी सुद्धा रिकामी का? उलट अशा जागेसाठी लोकांची लाईन लागत असेल. अगदी संगीत खुर्चीप्रमाणे लोक टपून बसले असतील या जागेवर, तरी सुद्धा रिकामी. हो गया प्रभाकर भाई, पहचान नाम की भी कोई चीज होती है क्या? ये बनवारीलाल से मेरी पुरानी दोस्ती. अशा 12 मोखेच्या जागा आहेत बनवारीलाल कडे. किती? 12. एक जमाना था जब ये बनवारी फक्त बनवारी होता. गॅरेज मध्ये चहा द्यायचा, मेकॅनिक लोकांची कामं करायचा, त्यांचा गाली खायचा. ऐसे समय में मैंने उसका हात दिया आणि माझा हात त्याच्यासाठी किस्मतकार ठहरा. लेकिन आज 12 कितने 12 गालों का मालिक बन बैठा है सेठ बनवारीलाल. लेकिन आज भी अपने ऊपर जान छिड़कता है प्रभाकर भाई. अपन इंसानियत जपतो. हो माझा ऐका ना. काय 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 ऐका काय प्रभाकरजी? अरे प्रभाकरजी हा माणूस काय? एक मिनिट. अरे हा माणूस एक मिनिट. हे मेरे दोस्त जाना, आता खाली पकडतो मार खाशील. मला त्यांना तुझ्यापासून वाचवायचंय. ये लो, मैं इसे बचाने जा रहा हूं. अरे मेरे ऊपर उल्टा इल्जाम लगा रहा है. मोहम्मद भाई कुछ लोग नीच होते हैं. ते स्वतः जसे असतात ना, त्यांना असं वाटतं की अख्खं जग त्यांच्यासारखं आहे. आता बऱ्या बोला ना, इथून पुन्हा जातोस की? प्रभाकरजी तुम्ही मारा मला, हरकत नाही, पण या माणसाच्या नादी लागू नका. हा माणूस तुम्हाला बर्बाद करेल. ए मेरे दोस्त, बहुत बकवास सुन ली. आता मी तुला वाचवलं, पण जर माझा हात उगारला ना तर तुला तुझा खुदा पण वाचू शकणार नाही. नाव माहिती ना माझं? महम्मद.
चल चल फुट ले प्रभाकर भाई। चलो किसी होटल में बैठ के आगे की बातें करते। प्रभाकर जी काय करूं, कामेरी सुद्धा फोन उचलत नाहीये। हा माणूस प्रभाकरला नक्की फसवणार। मेसेज टाइम कामिनी, प्रभाकर जी संकट ओढवून घेत आहेत। महम्मद म्हणून एक माणूस आहे, त्याच्याशी व्यवहार करतात, त्या माणसाने आधी कित्येकांना फसवलेलं आहे। फ्रॉडच्या केस मध्ये दोनदा आतमध्ये सुद्धा जाऊन आलेला आहे। त्यांना त्याच्यापासून दूर कर, सत्य परिस्थिती सांग। आओ रागात काय आहे ग, नेहमी ती किती गप्पा मारते आणि आज जेवताना खूप शांत शांत होती ग। अगं आम्ही श्रीला कॉल केला, तो रात्री जेवायला आला नाही आणि फोनही रिसीव्ह करत नाही, म्हणून मग त्याच्या ऑफिस मध्ये कॉल केला। नेमके तिथे वसंतराव, त्यांनी बोलायला आणि आऊनी फोन घ्यायला एकच वेळ झाला आणि तेव्हापासून आऊचा पारा चढला। अच्छा, मी बसते मग आऊ जवळ।